अष्टविनायक यात्रा चक्क हेलिकॉप्टरद्वारे एवढं भाडं आणि इतक्या तासांचा आपल्याला प्रवास करावा लागणार आहे याची संपूर्ण माहिती आता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही या चॅनलवर प्रथम असाल तर या चॅनल सबस्क्राईब करा शेजारची बेल मग सर्वात अगोदर नोटिफिकेशन मिळवा चला व्हिडिओला सुरुवात करूया अष्टविनायक दर्शनासाठी चांगली सुविधा मिळावी असे अनेक देशभक्तांची अपेक्षा असते परंतु सध्या महाराष्ट्रामध्ये राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एस टीची जी सेवा आहे त्यांच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्यामुळं बहुतांशी प्रमाणात ह्या एस ट्या बंदच आहे तसंच खाजगी ट्रॅव्हलसुद्धा कंपनी जास्त दरा करतात मात्र त्यापेक्षाही जलद सुसज्ज आणि आकर्षक असं अष्टविनायक दर्शन यात्रा गणेश भक्तांसाठी उपलब्ध झालेला आहे गणेश भक्तांना आता हेलिकॉप्टरमधून अष्टविनायकाचं दरीक्षण करता येणार आहे ही सेवा तीस मार्चपासून सुरू झालेला आहे ओझरपासून याची सुरुवात होईल यामध्ये पाच भाविकांनाच त्यामध्ये सेवेचा लाभ मिळणार आहे ही सुविधा लवकरच कायमस्वरूपी करण्यात येणार आहे असं कंपनीचे माजी मुख्य विश्वस्त बबन मांडे आहेत यांनी वेगवेगळ्या न्यूज चॅनलला सांगितलेलं आहे ओझरमध्ये आरती करून सेवेला सुरुवात होईल आणि त्यामध्ये मार्ग असा असणार आहे बा ओझरमधून सुरुवात होईल त्यानंतर रांझणगाव सिद्धटेक मोरगाव थेऊर पाली मढ लेण्याद्री असा असेल ओझरच्या विघ्नर देवस्थानापासून हेलिकॉप्टर हेलिकॉप्टरमधून अष्टविनायकाच्या दर्शनाला सुरुवात झाली या सेवेमुळे भाविकांना एकाच वेळी अनेक ठिकाणी बाप्पाचं दर्शन घेता येणार आहे हे दर्शन कमी वेळात होईल त्यामुळे भाविकांना त्याचा लाभ मिळणार आहे अष्टविनायक गणपतीचा आशीर्वाद घेण्यासाठी केवळ महाराष्ट्रातच नाही तर भारतामधून भाविक येतात प्रवासाची सर्व साधनं उपलब्ध असूनही वेळच्या वेळेच्या कमतरतेमुळे काही भाविकांना दर्शनही घेता येत नाही भाविकांची मागणी लक्षात घेता ट्रस्टने अल्पावधीत अष्टविनायक दर्शन पूर्ण करण्यासाठी प्रथम हेलिकॉप्टरचा प्रस्ताव दिला होता त्यानंतर हेलिकॉप्टरने भाविकांना दर्शनाची सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला त्यासाठी प्रत्येक गणपतीच्या ठिकाणी हेलिपॅड बांधण्यात आलेला आहे प्रवासासाठी सुरुवातीची किंमत ही सुमारे एक लाख रुपये असणार आहे साधारण सात तासात दर्शन होईल अशी देवस्थानची अपेक्षा आहे देवस्थान ट्रस्टतर्फे विशेष दर्शन अभिषेक अल्पोपाराची व्यवस्था करण्यात येणार आहे देवस्थान ट्रस्टतर्फे हेलिपॅडपासून मंदिरापर्यंत वाहनांची व्यवस्था करण्यात येणार आहे यात आसन क्षमता सहा व्यक्तींची असणार आहे प्रवासापूर्वी सर्वांची आरोग्य तपासणी केली जाईल परंतु अष्टविनायक दर्शनासाठी सुरुवातीला संपूर्ण रक्कम ही द्यावी लागणार आहे नक्कीच हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र ला ला विसरू नका धन्यवाद